नमस्कार मित्रांनो आज आपण आरोग्य विभाग भरतीसाठी अतिशय महत्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्नसंच क्रमांक त्रेपन्न आहे या अगोदरचे प्रश्नसंच तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोणता वायू पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन थरासाठी हानिकारक का आहे तर क्लोरो कार्बन हा वायू ओझोन थरासाठी हानिकारक का आहे पुढचा प्रश्न आहे दोन नंबर लखनौ येथील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते तर लखनऊ येथील अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे नेतृत्व अवधच्या बेगम यांनी केले होते पुढचा प्रश्न आहे तीन नंबर अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते तर महाराष्ट्र राज्यामध्ये अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ हे काय सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न आहे चार नंबरचा तोखते हे चक्रीवादळाला नाव कोणत्या देशाने दिले होते तर तोखते हे नाव म्यानमार या देशाने दिले होते आणि तोक्ते हे जे चक्रीवादळ आहे हे अरबी समुद्रात आले होते म्हणजेच पश्चिम किनारपट्टी आले होते पुढचा प्रश्न आहे आपला पाच नंबरचा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकालासाठी होते तर पंचायत समितीचा सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाल हा अडीच वर्षाचा असतो त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि कार्यकाल कार्यकालसुद्धा काय असतो अडीचं वर्ष असतो मित्रांनो प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आपला सहा नंबरचा ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते तर आगा खान हे काय होते मुस्लिम लीगचे किंवा ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते आणि मुस्लिम लीगची स्थापना झाली होती पहा तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला तीस डिसेंबर एकोणीसशे सहाला मुस्लिम लीगची स्थापना स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे सात नंबर <tutik> भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषविले आहे पुढचा प्रश्न आहे आपला आठ नंबर धूपगड पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात था, आहेत तर धूपगड आणि पंचमढी ही शिखरे सातपुडा या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात था असून ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न आपला नऊ नंबर भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन केले आहे तर भारतातील पहिले डायनासोर संग्रहालय हे गुजरात राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे दहा नंबर महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार टिंबटिंब ते टिंबटिंब आहे तर महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार हा बहात्तर अंश सहा ते ऐंशी अंश नऊ पूर्व रेखावृत्त हा आहे पुढचा प्रश्न अकरा नंबर आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती आणि ती केली होती पहा अठराशे ब्याऐंशीमध्ये आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती पुढचा प्रश्न आहे बारा नंबरचा फी व्ही पॅटचा वापर करणारे पहिले राज्य कोणते होते तर गोवा या राज्यामध्ये सर्वात प्रथम फी व्ही पॅटचा वापर करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे तेरा नंबर मानवी त्वचेखाली सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व तयार होते तर मानवी त्वचेखाली सूर्यप्रकाशामध्ये ड जीवनसत्व तयार होते पुढचा प्रश्न आहे चौदा नंबरचा भारताची महिला जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर ही कोणत्या राज्यातील रहिवाशी आहे तर दीपा कर्माकर ही मणिपूर या राज्यातील असून ती जिमनॅस्टिक या खेळाची खेळाडू आहे पुढचा प्रश्न आहे पंधरा नंबर विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ हा सहा वर्ष असतो तर विधानसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्ष असतो पुढचा प्रश्न आहे सोळा नंबर बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी स्थापन केलेली सॉफ्टवेअर कंपनी कोण होती तर बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी मायक्रोसॉफ्ट ही सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली आहे पुढचा प्रश्न आहे सतरा नंबर ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष आवश्यक आहे तर ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय हे काय अठरा वर्ष आहे लक्षात ठेवा इथं आपल्याला ग्रामसभेचं विचारलं आहे आणि जर ग्रामपंचायतचा सदस्य होण्यासाठी असं जर विचारलं असतं तर त्याचं उत्तर आलं असतं एकवीस वर्ष म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य होण्यासाठी किमान वय हे काय एकवीस वर्ष असावे लागतं तर ग्रामसभेचा सदस्य होण्यासाठी अठरा वर्ष असावं लागतं पुढचा प्रश्न आहे अठरा नंबर आकारमानाने देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तर लडाख हा काय देशातील सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ आहे पुढचा प्रश्न आहे नऊ नंबर प्रसिद्ध श शबरीमाला मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर शबरीमाला मंदिर हे केरळ राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे वीस नंबर छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला तर छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे अकरामध्ये सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला होता पुढचा प्रश्न एकवीस नंबर मुंबई हाय हे कोणत्या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे तर मुंबई हाय हे काय पेट्रोलियम उत्पादनाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे बावीस नंबर पंजाबमध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची देवळे आहेत तर पंजाबमध्ये संत नामदेव यांचे मंदिर आहेत पुढचा प्रश्न आपला तेवीस नंबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास पुढीलपैकी कोण शपथ देतात पर्या दिलेत आपल्याला राष्ट्रपती राज्यपाल सरन्यायाधीश आणि यापैकी नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास राज्यपाल शपथ देतात तर लक्षात ठेवा यू पी एस सीच्या म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यात शपथ राष्ट्रपती देतात आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगास राज्यपाल देतात पुढचा प्रश्न आहे चोवीस नंबर जागतिक वारसा दिन कधी असतो तर जागतिक वारसा दिन हा अठरा एप्रिलला असतो पुढचा प्रश्न आहे पंचवीस नंबर आशिया खंडातील सर्वात मोठे टुलिप गार्डन कोठे आहे तर आशिया खंडातील सर्वात मोठे टुलिप गार्डन हे श्रीनगर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न सव्वीस नंबर उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यतिरेक अनन्वय हे कशाचे प्रकार आहे तर उत्प्रेक्षा अन्योक्ती व्यतिरेक अनन्वय हे सर्व अलंकाराचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे सत्तावीस नंबर रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे तर रामने अभ्यास केला हे काय साधा भूतकाळ आहे या वाक्यामध्ये म्हणजे हे साध्या भूतकाळाचे उदाहरण आहे मित्रांनो आपला दुसरा युट्यूब चॅनल एन जी मॅथ क्लास याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असं आणखीन तर प्लीज सबस्क्राईब करा कारण याच्यावरती आपण विभाग भरतीसाठी तसेच माडा भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न टाकत असतो पुढचा प्रश्न आपला अठ्ठावीस नंबर मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीत लिहिली जाते तर मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते त्याचबरोबर हिंदी भाषा सुद्धा देवनागरी लिपीत तर संस्कृत सुद्धा देवनागरी लिपीमध्येच लिहिली जाते हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे एकोणतीस नंबर सुरेश या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल तर सुरेश या शब्दाचा संधीविग्रह होईल पहा सूर अधिक ईश पुढचा प्रश्न आहे तीस नंबर निर्भीड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता तर निर्भीड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल पा भितरा पुढचा प्रश्न आहे एकतीस नंबर ते प्रेम जाणतात या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल तर ते प्रेम जाणतात या वाक्याचा पूर्ण भूतकाळ होईल पहा त्यांनी प्रेम जाणले होते पुढचा प्रश्न आहे बत्तीस नंबर मराठीत एकूण किती लिंग आहेत तर मराठीमध्ये एकूण तीन लिंग आहेत पुढचा प्रश्न आहे तेहतीस नंबर करावे तसे तर करावे तसे भरावे पुढचा प्रश्न आहे चौतीस नंबर रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अवय ओळखा पर्याय दिले तो आपल्याला पाऊस भर रात्र होता तर यापैकी भर हे काय शब्दयोगी अव्यय मित्रांनो लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय ओळखण्या जिखून की ते काय होतं अगोदरच्या नामाला चिटकून आलेलं शब्दयोगी अव्यय पुढचा प्रश्न आहे पस्तीस नंबर खालीलपैकी विशेष नाम कोणते पर्याय दिलेत पा आपल्याला पर्वत माणूस भारत मुलगी तर यापैकी पर्वत हे काय विशेष सॉरी भारत हे काय विशेष नाम आहे तर पर्वत माणूस मुलगी हे काय सामान्य नाम आहेत पुढचा प्रश्न छत्तीस नंबर चरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर चरण या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पाय पुढचा प्रश्न आपला सदवीस नंबरचा ते खूप कठोर आहेत या वाक्यातील सर्वनाम कोणते तर ते खूप कठोर आहेत या वाक्यामध्ये काय ते हे सर्वनाम आहे पुढचा प्रश्न अडतीस नंबर मी येथे थांबतो या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते तर मी येथे थांबतो या वाक्याचे नकारार्थी वाक्य होईल पा मी पुढे जात नाही पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबर खालीलपैकी अर्धविराम चिन्ह कोणते तर पर्याय क्रमांक डी हे काय अर्धविरामचे चिन्ह आहे पुढचा प्रश्न आहे चाळीस नंबर स्वर अधिक स्वर म्हणजे काय तर स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर संधी होय पुढचा प्रश्न आहे चाळीस नंबर विसंगत जोडी ओळखा पर्याय दिलेत आपल्याला मी तू मागे पुढे घर बंगला मित्र शत्रू तर यापैकी काय आहे घर बंगला ही काय विसंगत जोडी आहे पुढचा प्रश्न आहे बेचाळीस नंबर पुढीलपैकी पैकी शुद्ध शब्द ओळखा आपल्याला पहा निर्विकार हा शब्द आहे आणि सांगितलंय शुद्ध शब्द ओळखा तर काय याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक हा काय आहे शुद्ध शब्द आहे पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीस नंबर अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे तर अत्तर हा शब्द फारसी भाषेमधून मराठी भाषेत आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पहा आपला चव्वेचाळीस नंबरचा पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते पर्याय दिलेत आपल्याला काय कोण जो आपण तर यापैकी आपण हे काय आत्मवाचक सर्वनाम आहे पुढचा प्रश्न आहे पंचेचाळीस नंबर गायरान ह्या शब्दाचे लिंग कोणते तर गायरान हा शब्दाचं लिंग काय आहे नपुसकलिंगी शब्द आहे तो पुढचा प्रश्न आहे शेहेचाळीस नंबर नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द कोणता तर नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय पुढचा प्रश्न आहे सत्तेचाळीस नंबर शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधानपूरक ओळखा तर शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यामध्ये शरदाच्या चांदण्यात हे आहे विधानपूरक आहे पुढचा प्रश्न आपला अठ्ठेचाळीस नंबर गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते वाक्याचा प्रकार ओळखा तर गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे काय मिश्र वाक्य आहे पुढचा प्रश्न एकोणपन्नास नंबर ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे जणू या उदाहरणाचा अलंकार ओळखा तर या वाक्यामध्ये उत्प्रेक्षा हा काय अलंकार होतो पुढचा प्रश्न आहे पन्नास नंबर अलम दुनियत फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो तर अलम दुनियत फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो सारे जग फिरणे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद